headstrong politician of Navi Mumbai, Ganesh Naik, along with his family, have taken out a huge rally in Airoli, Navi Mumbai, as he files his nomination papers from BJP seat for Maharashtra Assembly election on October 21st. Ganesh Naik is considered as one of the strongest challenger for Airoli constituency. Naik's son Sandeep Naik is a sitting MLA from Airoli constituency. Is already gaining applause for giving up his nomination for his father Ganesh Naik. With all this heated politics, it will be interesting to watch who gets the throne. आज ऐरोली विधानसभा मतदार संघामधून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि इतर मित्र पक्षांची महायुती जी झालेली आहे त्या महायुतीचा उमेदवार म्हणून मी आज निवडणुकीचा म्हणजे विधानसभेसाठी अर्ज दाखल केलेला आहे. आणि आज प्रामुख्यानं सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी अतिशय आवर्जून हजर आहेत आणि म्हणून या महायुतीच्या अनुषंगानं सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर निश्चितपणे या ठिकाणी यश मिळेल असा माझा विश्वास आहे. 24 तारखेच्या दिवशी जो निकाल लागेल तो निश्चितपणे सकारात्मक असेल, मला निवडून देणार असेल असा विश्वास व्यक्त करतो. सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानतो. विथ व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरात, दिव्या राव, पालिका प्रशासन, नवी मुंबई.